मलाने चैनल से सर्व प्रेक्षकांनो शैलेंद्र चौधरी से नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील कोळदा इथे तालुका वित्त योजनेतून सॅनिटायझर व साबण मास्कचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आहे। दिनांक 24 मार्च पासून कोरोना व्हायरस बाबत दक्षता घेण्यात येत असून आतापर्यंत 10 ते 12 दिवसांनी संपूर्ण गाव व 3 वेळा निर्जंतुकीकरण करण्यात आले असून गेल्या 5 ते 6 दिवसांपूर्वी गावातील मजूर बाहेर राज्यातून त्यांची घर वापसी होत असताना आतापर्यंत कोळदा गावात 750 मजूर मुलाबाळांसह सौराष्ट्र व गुजरात राज्यातून आल्याने त्यांची आरोग्य विभागामार्फत गावाबाहेर तपासणी करून प्रत्येकाला 14 दिवस घरी क्वारंटाईन करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत। अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सॅनिटायझर साबण मास्कचं वाटप ग्रामपंचायतीचे सरपंच जिजाबाई रवींद्र पाडवी, उपसरपंच राजेंद्र मगन पाडवी, आश राजपूत, ग्रामविकास अधिकारी संजय देवरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाडवी, स्वच्छताग्रही मोहन पाटील स्वच्छताग्रही यांनी निर्णय घेऊन अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांच्या सहकार्याने प्रत्येक घरी मास्क, सॅनिटायझर व साबण ग्रामपंचायत मार्फत वाटप करण्यात आले असून हात धुण्याचं प्रात्यक्षिक अंगणवाडी सेविका, स्वच्छताग्रही, आशा वर्कर यांनी प्रत्येक टनला करून दाखवले। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार। त्याची दक्षता आपण घेत आहोत कारण गेल्या 5 दिवसांमध्ये जवळजवळ 1200 ते 1400 बाहेर गावाहून मजूर गुजरात राज्यामधनं इतर राज्यामधनं आलेले आहेत आणि तो प्रादुर्भाव आपल्या गावात वाढू नये म्हणून प्रत्येकाच्या घरोघरी आपण संपूर्ण एका कुटुंबाला 2 मास्क, 1 सॅनिटायझर आणि 1 साबण असं आपण दिलेलं आहे। आता याचे प्रात्यक्षिक आपल्या अंगणवाडी सेविका आणि अशा मदतनीस ताई हे करून दाखवतील। पहिले आपले हात ओले करायचे, इकडे येऊन जाते तुम्ही, इकडे येऊन जा, या इकडे खाली त्यांच्याकडे या, इकडे येऊन जा जरा। साबण लावून पहिली स्टेप आपले हाताची अशी धुवायची, साबण दे दे, हां दे दे, दुसरी स्टेप